नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुभाष फोटोज फेस्टिवल ऑफर, बुक युअर कॅमेरा नाव, फ्युचर इज मिररलेस, लाइटर, फास्टर अँड बेटर। प्लीज कॉन्टॅक्ट सुभाष फोटो प्लाझा, रामदेव गल्ली, बेलगाम। कॉन्टॅक्ट 7204033744। आता पाहूया ठळक घडामोडी। मंडळी रोडवरील गोडसेवाडी येथे पावसामुळे एक घर कोसळले असून सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही। या घटनेत जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। रवींद्र लक्ष्मण आवडणकर यांचे हे घर असून घर कोसळल्याने ते कुटुंबीय उघड्यावर पडले आहे। राणी चन्नम्मा विद्यापीठ म्हणजे RCU पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा रविवार दिनांक 27 रोजी होणारा पेपर तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आल्याचे विद्यापीठाने कळवले आहे। हा पेपर आता 12 एप्रिल रोजी घेतला जाणार असल्याचे प्राचार्य व केंद्र प्रमुखांनी कळवले आहे। दिल्ली बेळगाव दिल्ली ही विमान फेरी उद्यापासून दररोज असणार आहे। आठवड्यातून 4 दिवस असणारी विमान फेरी आता दररोज असल्याने प्रवाशांना अवघ्या 2.5 तासांमध्ये बेळगाव मधून दिल्लीला पोहोचता येणार आहे। या फेरीमुळे केवळ बेळगावच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, हुबळी, कारवार येथील नागरिकांची सोय होणार आहे। श्री युटिलिटी पेमेंट सर्व्हिसेस, अवर सर्व्हिसेस, युटिलिटी बिल पेमेंट, इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट, गॅस बुकिंग, EMI पेमेंट, रेंट पेमेंट, इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट। कॉन्टॅक्ट विवेक निलय, गंगाधर नगर, शिंदोळी, बेळगावी। मोबाईल नंबर 8217580001। पशुखाद्याचा दर्जा उंचवण्याबरोबरच पौष्टिक आहार मिळावा याकरता यापुढे पशुखाद्याचे उत्पादक, विक्रेते आणि व्यापाऱ्यांना परवानगी सक्तीची करण्यात आली आहे। याकरिता पशुसंगोपन खात्याने एक पथक सज्ज केले आहे। या पथकाद्वारे पशुखाद्याच्या दर्जाची तपासणी केली जाणार आहे। दरम्यान विनापरवाना खाद्याचे उत्पादन करणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे। कोनवा गल्ली येथील राजश्री तुळेकर यांचा मुंबईतील महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। मलबार हिल येथे झालेल्या गोरक्षक सेवा ट्रस्ट मुंबईतर्फे त्यांच्या सामाजिक व उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। मराठा समाजाला एका छताखाली आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे। या समाजाला स्वतःचे कार्यालय उपलब्ध व्हावे यासाठी जत्तीमठ येथे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आले आहे। या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी सीमा सत्याग्रही रामा शिंदोळकर यांच्या हस्ते करण्यात आले। आता फॅनच्या किमतीत कूलर, आकर्षक डिझाईन्स व वेगवेगळ्या मॉडेल्स मध्ये उपलब्ध। 20 लिटर पासून सुरुवात, किंमत फक्त 2490। त्वरा करा, ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी। पत्ता महालक्ष्मी स्मार्ट स्टार टॉवर, RPD क्रॉस नजीक, खानापूर रोड, बेळगाव। मोबाईल नंबर 9739114380। उष्मा वाढत चालल्याने फळांबरोबरच भाजीपाल्यांनाही मागणी वाढली आहे। गाजर, ढबू, दोडकी, भेंडी, गवार, बीन्स आदी भाज्यांचे दर वगळता इतर भाज्यांचे दर गडगडले आहेत। शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते शनिवारी सकाळी धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी सांगलीला रवाना झाले। सांगली जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला सांगली शहरात आणण्यात आली आहे। तेथून ती ज्वाला बेळगावमध्ये आणण्यात येणार आहे। रविवारी सकाळी या ज्वालेचे शहरात आगमन होणार आहे। खानापूर तालुक्याचा औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे। औद्योगिक वसाहतीसाठी 1000 एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे। खानापूर रेल्वे स्थानकानजीक ही औद्योगिक वसाहत उभारली जाणार असल्याची माहिती लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरुगेश निराणे यांनी शनिवारी दिली। खडकलाट गावची कन्या श्रावणी विठ्ठल हळीज्वाळे ने नौकानयन स्पर्धेत भाग घेऊन संपूर्ण भारतात तृतीय येण्याचा मान पटकावला आहे।
तिने शिवाजी विद्यापीठाकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, त्यामुळे पुन्हा एकदा खडकलाटच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेला आहे। निपाणी शहराची व्यावसायिक अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी गंभीर होत आहे, ती सोडवण्यासाठी नगरपालिका, पोलीस व तहसीलदार यांच्या माध्यमातून योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे। काही ठिकाणी समिशन पार्किंगचे नियोजन केले आहे। व्यवस्थापनाला वाहनधारक व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले आहे। इंधन दरवाढ पुन्हा सुरू झाली आहे। एकीकडे घरगुती गॅसच्या दरवाढीचा 50 रुपयांनी भडका उडाला असताना पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे, त्यामुळे हे रोजचे धक्के सहन करताना वाहनधारक मात्र संतापले आहेत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।